इतकं इतके ळ असलेलं गाणं, दादांचं संगीत, बॉईजचं हे बहारदार गीत आणि कौस्तुभनी हे गायलेलं गाणं, याच्यासाठी जोरदार टाळ्या. कौस्तुभ, मला तुला विचारायचं आहे की जेव्हा हे गाणं तुझ्या नशिबी आलं, आपल्याला माहीत नव्हतं की गाणं इतकं 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 हिट होणार आहे, त्याच्याबद्दलचं जरा आम्हाला सगळ्यांना ऐकायचं आहे की काय सिच्युएशन, ते गाणं जेव्हा तुझ्या तुला मिळालं, तू ते गायलंस, मग ते एवढं मोठं झालं, इतकं सुंदर लोकांपर्यंत पोहोचलं, तो जरा अनुभव ऐकायचा. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. खरं तर दादांचा जेव्हा बाबांना फोन आला, दादांनी सांगितलं की हे थोडंसं वेगळ्या धाटणीचं गाणं आहे. आम्ही ॲक्च्युली वारकरी सांप्रदायिक घराणं असल्यामुळे दादा म्हटले कौस्तुभ गाईल का असं गाणं, तर बाबा म्हटल्या नक्कीच. तर मी ज्या वेळेला गाणं ऐकलं त्यावेळेला खूप ते चॅलेंजिंग वाटलं आणि खूप मजा आली गाणं गाताना. आणि आत्ता जसं दादा म्हटले की पायाची वीट जी असते, तर ती खऱ्या अर्थाने दादांनी माझ्या आयुष्यात आशीर्वून ठेवली की आयुष्यात मी ती परत कधी विसरू शकत नाही. आणि माहीत नाही त्याचा ताजमहाल होईल की नाही, पण ह्या गाण्याने खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याचा ताजमहाल दादांनी केला असतो. आता जेव्हा सगळ्यांचं आणि काही कलावंत पण बसले आहेत, गायक कलावंत पण आहेत, पण मला विचारायचं आहे की जेव्हा तुमचंच गाणं तुम्ही ऐकता, त्याच्यावरती सगळे नाचतात, धमाल करतात, तेव्हा कसं वाटतं? खऱ्या अर्थाने मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला की चित्रपट झाल्यानंतर ते गाणं खऱ्या ऑडिओ स्वरूपात किंवा व्हिडिओ स्वरूपात ते चालतं खूप. पण मी स्वतः का चित्रपट आल्यानंतर अवधूत दादांच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये मी त्यांच्यासोबत ते गाणं गातो आणि लाखो ऑडियन्स त्यावेळेला नाचतो, ते मी त्यांच्या आम्ही साक्षीने सगळं बघत असतो, त्यावेळेला एक तो आनंद वेगळा आहे. आता मी बॉईज आल्यापासून दादांसोबत त्यांच्या कॉन्सर्ट्समध्ये गातो आहे, त्यामुळे तो एक आनंद माझ्यासाठी वेगळा आहे. जोरदार टाळ्या. थँक्यू, थँक्यू कौस्तुभ. आज या बॉईज थ्रीच्या म्युझिक लॉन्चला तुम्ही आलात, त्याबद्दल धन्यवाद आणि खूप खूप आभार. ह्या सिनेमातलं अजून एक लय भारी गाणं आहे आणि जे माझं आवडतं आहे, सगळेच गाणे आवडते, पण चक्क 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 ह्या बॉईजच्या या पहिल्या म्हणजे पहिल्या सिनेमात कुठं कुठं जायचं हनीमूनला हे गाणं आलं. मला कळालं का असा आवाज आला ते त्या गाण्यात, त्या गाण्याची इथे अनेक कोरिओग्राफर्स पण बसले, तर त्यांना सांगायचं बघा सुप्रीम मोशन पिक्चर्स, विशाल देवरुखकर आणि अवधूत दादांची संकल्पना बघा, त्या सिनेमाच्या त्या गाण्याची कोरिओग्राफी जी केली ती गणेश आचार्यांनी केली. ते गाणं अभिनेत्री रेखाजींना आपण त्यांनी एक गिफ्ट दिलं की त्यांच्या त्यांना एक मानवंदना. आणि त्या गाण्यात चक्क सनी लिओनीला त्या गाण्यात तिच्यावरती ते चित्रीकरण झालं आणि लय धमाल झाली. बघा हे गाणं तर तुम्ही ऐकणार आहात, पण ह्याच्यावरती या गाण्यावरती इथे डान्स ट्रूप आलेला आहे आणि ते गाणं ऐकायचं आहे सगळ्यांना. डान्स बघायचा आहे, प्लीज कम ऑन द स्टेज, लाईट्स बंद करा.